वाईच्या दिशा पब्लिक स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेली हायड्रॉलिक ट्रॉली, रिमोट कंट्रोल रोबोट, एअर कूलर इत्यादी उपकरणं आणि रांगोळीच्या सहाय्यानं विविध मानवी शरीररचना साकारल्या होत्या. या कार्यक्रमाचं उद्घाटन सुमन एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष माननीय दिलीप सनत यांनी केलं. यावेळी प्राध्यापक ताजुद्दीन सय्यद, मान्यवर पाहुणे आणि सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रदर्शन पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मुलांनी बनवलेल्या उपकरणांचं आणि रांगोळ्यांचं सर्वांनी कौतुक केलं.